सावनेर आगारा अंतर्गत येणाऱ्या खापा बस स्थानकावर पावसामुळे चिखलाचे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस येताच हे खड्डे पाण्याने भरून जातात. जागोजागी खड्डे पडल्याने परिसर चिखलमय झाला असून बसस्थानक परिसराची दुरावस्था झाली आहे. मात्र संबंधित प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानक परिसरातील रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांनी केली आहे. MCN न्यूज मराठी करिता किशोर गणवीर सावनेर नागपूर.